बेजबाबदार असंवेदनशील भ्रष्ट कारभारामुळे सोनई करजगाव पाणी योजनेचा बोजवारा ओढण्यास आमदार बाळासाहेब मुरकोटे हेच सर्वस्वी जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप माजी आमदार शंकरराव गडाखांनी नेवासा येथे केला. लोकप्रतिनिधींनी राजकीय स्वार्थासाठी राहुरी तालुक्यातील 3 गावं या योजनेमध्ये घुसडल्यानं आणि या योजनेतील धाबे हॉटेल तसंच शेतीला अनधिकृत जोड घेऊन बेसुमार उपसा होत असल्याकडे दुर्लक्ष केल्यानेच पाण्यासाठी लोकांना रस्त्यावर उतरावं लागल्याचा दावा त्यांनी केला. सोनई करजगाव पाणी योजनेसाठी विविध पक्षाच्या नेत्यांनी माजी आमदार गडाख यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं. यावेळी सोनई करजगावसह 18 गावातील 80,000 लोकसंख्येला पाणीपुरवठा करणारी पाणी योजना सुरुवातीपासूनच मोठ्या राजकीय वादात सापडली आहे. यातील बहुतांश गावं ही माजी आमदार गडाख यांची भक्कम राजकीय पाठराखण करणारी असल्यानंच तालुक्याचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे पिण्याच्या पाण्यात राजकारण आणून या योजनेचा खेळखंडोबा करत असल्याचा मुख्य गंभीर आरोप करण्यात आला. तसेच आमदार मुरकुटे यांनी राजकीय स्वार्थासाठी राहुरी तालुक्यातील अवघड पिंपरी उमरे ब्राह्मणी ही गावं टंचाईच्या नावाखाली बेकायदा जोडण्यात आल्याचा पिण्याच्या नावाखाली धाबे हॉटेल तसंच शेतीसाठी मुख्य वाहिनीतून बेसुमार पाणी उपसा केला जात असल्याचा कळीचा मुद्दा आंदोलकांनी आवर्जून पुढे केला. या पाणी योजनेत मोठा आर्थिक भ्रष्टाचार होऊन कामं अपूर्ण राहिल्यानेच योजनेचा भट्ट्याभोळ झाल्याचा आरोप केला असून कामाची बिलं पाहुण्या ठेकेदाराला अदा करण्याचा पराक्रम करण्यात आल्याकडे आंदोलकांनी लक्ष वेधलंय. यावेळी अनेक महिला पुरुष वक्त्यांनी मनोगत व्यक्त करताना या प्रश्नावर हे शेवटचं शांततेतील आंदोलन असल्याचा गर्भित इशारा दिला. योजनेच्या 18 गावातील लाभार्थी ग्रामस्थांसह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता बाबूराव अहिरे यांनी लवकरात लवकर पाणी योजना सुरू करण्यासह 3 महिन्यांत अपूर्ण कामं पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर संतप्त लोकभावना असूनही शांततामय मार्गानं 3 तास सुरू असलेला रास्ता रोको मागे घेण्यात आला. यावेळी नेवाशाचे तहसीलदार नेवासा सोनई शनिशिंगणापूरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी शिथापीनं परिस्थिती हाताळली. न्यूज रिपोर्टर फिरोज शेखसह मंगेश निकम, एसएन मीडिया, नेवासा.